76 वर्ष पूर्ण झाले स्वातंत्र्याला आणि आपण अमृत महोत्सव वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि त्यानिमित्ताने आपण बघताय गेल्या वर्षीपासून हर घर झेंडा रॅलीज मेळावे अनेक ठिकाणी आपण मग विद्यार्थी असतील अबालवृद्ध असतील महिला असतील सगळ्यांमध्ये एक आगळा वेगळा जोश या ठिकाणी आहे आणि आपण बघितला झेंडावंदन झाल्यानंतर या ठिकाणी नाशिक शहरामध्ये एक मोठी मोटरसायकल रॅली या ठिकाणी काढण्यात आलेली होती. मोठ्या प्रमाणामध्ये युवक युवती सगळे महिला पुरुष या रॅलीमध्ये सहभागी झालेले होते आणि संपूर्ण गावाला आता या ठिकाणी आपण प्रदक्षिणा घातलेली आहे. आपण बघतात की लोकांमध्ये किती जोश, म्हणजे नुसते मोटरसायकल मोटरबाईकचे मधले कार्यकर्ते नाहीत तर त्या व्यतिरिक्त सर्वांमध्ये बघणाऱ्यांमध्ये प्रेक्षकांमध्ये केवढा मोठा जोश आज या ठिकाणी होत आहे आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आता हा देश महासत्ता होण्याच्या मार्गावर या ठिकाणी राष्ट्रप्रेमाची चेतना ज्योत प्रत्येकाच्या मनामध्ये आता धकधकते आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या 5 वर्षामध्ये हा देश महासत्ता होईल यात सांगायला कोणाच्या ज्योतिषाची आता गरज नाही. त्या शक्तीप्रदर्शन नाही भाजपाचा आज तर स्वातंत्र्य दिवस त्याचा उत्साह त्याचा जल्लोष साजरा करायचा दिवस होता. परंतु आज मोठ्या प्रमाणामध्ये विशेष करून सगळे तरुण या जल्लोषामध्ये सहभागी झाले या मोटरबाईक रॅलीमध्ये या ठिकाणी सहभागी झालेत आणि एक आगळा वेगळा उत्साह आपल्याला या शहरामध्ये नाही तर राज्यात पूर्ण देशामध्ये आपल्याला बघायला मिळतो आहे. आपल्याला हेल्मेट दिलं होतं आपण ते काढून टाकलं नाही. हेल्मेटची सक्ती इथे नाही आहे नाशकामध्ये. सगळे लोक आपण बघतायत की बिना हेल्मेटने चालत आहेत आणि म्हणून मी हेल्मेट घातलं. थँक्यू. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.